राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ठाणे येथे सुहास नाडकर्णी मेमोरियल तर्फे आयोजित केलेल्या योनेकस सनराइज बॅडमिंटन स्पर्धेत सातारच्या सर्वेश यादव याने 17व्या गटातील अंतिम फेरीत अर्णव ठागील याचा सरळ सेट मध्ये 21-10 आणि 21-6 असा पराभव करून अंतिम विजय मिळवला आहे। त्यास जगप्रसिद्ध महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि जागतिक दर्जाचे बॅडमिंटन कोच प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते 25,000 रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले। सर्वेश हा खटाव तालुक्यातील वाकेश्वर गावचा मूळ रहिवाशी आहे। तो माजी ग्रामपंचायत सदस्य गणपतराव यादव यांचा नातू आहे। तो सध्या ठाणे येथील सरस्वती इंग्लिश मीडियममध्ये 10वीच्या वर्गात शिकत असून सुप्रसिद्ध श्रीकांत वाड यांच्या ठाणे अकॅडमीमध्ये बॅडमिंटनचा नियमित सराव करतो। यापूर्वी खासदार श्रीनिवास पाटील, दैनिक तरुण भारतचे समूह संपादक किरणजी ठाकूर, दिवंगत विजयराजे भोसले, संग्रामभाऊ कदम, मानदेशी बँकेच्या श्रीमती चेतना सिन्हा या मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सन्मान झालाय। And Zodri Runners Gujarat versus Devas Singh Rawat and Jonas Singh Delhi, reporter go to immediately. Boys doubles under 15, Urup Patel, 008 Rodriguez, Gujarat versus Divyansh Singh Rawat and Yogan Singh Delhi, reporter code 2 immediately. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अंकुश पांडवळे आणि शरद कदम, ठाणे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।